आलेलो आहोत पुणे सिटी मध्ये शॉपिंग करायला. चॅनल आणि या वर्षी मी ठरवलंय, जसं की आपलं नवीन स्टुडिओ झालेला आहे वैष्णवी ओटी मेकओव्हरचं, तर विचार केला कारण की माझं खूप लहानपणापासूनची अशी माझी इच्छा होती की मी खूप छान असं सेलिब्रेशन करेल जेव्हा गणपती बाप्पा येतील. कारण की मी मुंबईला राहायचे ना, तेव्हा आम्ही कंटिन्यू पाहायचो की खूप छान छान सेलिब्रेशन्स करायचे, खूप छान डेकोरेशन्स करायचे. तर मग मी यावेळेस असं ठरवलं की जर आपलं स्टुडिओ झालं आहे तर आपण इथेच करूया, जेणेकरून कसं माझ्या स्टुडंट्स वगैरे ज्या असतील तर त्या पण इथे असणार आहे, तर ते पण घर सोडून येणार आहेत एवढ्या दिवसांसाठी आपल्याकडे, 40 दिवसांसाठी. सो त्यांच्यासाठी पण एक छान असं एक काय म्हणतात फेस्टिवल सेलिब्रेट केला जाईल. तर मग म्हटलं आपण यावेळेस स्टुडिओमध्ये गणपती बसूया. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पहा, कारण की या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे की आपण स्टुडिओमध्ये जो गणपती बसवणार आहे तर त्यामध्ये आपण कसं कसं डेकोरेशन करणार. तर गाईज, मी चाललेली आहे पुण्या सिटीमध्ये, तर तिथून मी डेकोरेशनचं सामान आणणार आहे. जास्त मोठं नाही कारण की सध्या आहे ना, म्हणजे 2 दिवसांनीच आपली 1 तारखेला जी बॅच सुरू होणार आहे तर त्याची खूप गडबड आहे मागे. तर म्हटलं की जास्त नाही पण छोटं काहीतरी करूया. सो फायनली आज आम्ही चाललेलो आहे डेकोरेशनचं सामान आणायला. तर बघा मी काय काय घेते, छोटंसं घेणार आहे पण छानसं काहीतरी घेऊया. सो लेट्स गो गाईज. तर आपण आलेलो आहोत पुणे सिटीमध्ये शॉपिंग करायला. काय काय घेतोय, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचं सामान घेतोय की अजून काही घेतोय पाहूया. इथे आल्या आल्या झालेलं आहे श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन, आणि जो आपला व्लॉग आहे गणपती बाप्पाशी रिलेटेड आणि तिथूनच आपली सुरुवात झाली. दगडूशेठच्या पाया पडलं का खूप प्रसन्न वाटतं. तिथून पुढे मार्केटमध्ये गेल्यावर पाहिलं तर फुल लखलखाट होता आणि एवढी गर्दी होती, कारण की गणपतीचे दिवस जवळ आले की पुण्यामध्ये उभं राहायलासुद्धा जागा राहत नाही. त्यातही मी कसे कसे व्हिडिओ काढलेत माझं मला माहीत. गेल्या गेल्या मी तिथे पाहिलं तर बाहेरच असे छान घंटींचे हे काय म्हणतात त्याला, तोरण टाईप होते, ते लटकन होतं ॲक्च्युली, तर ते मला खूप आवडले. तर म्हटलं सुरुवात आपण इथूनच करू, आणि त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं ते 100 रुपयाचे 6 आहेत आणि नंतर म्हणतात 100 रुपयाचे 4. मग मी बसले भांडत त्यांच्यासोबत आणि असली बार्गेनिंग केली आहे ना गाईज मी की बस. तर इथे एवढ्या प्रकारचे फ्लॉवर्स, आर्टिफिशियल फ्लॉवर्स, झेंडूच्या माळा किंवा अजून काही जे डेकोरेशनचं सामान आहे खूप कमी दरात आणि खूप छान असं भेटतं. तर मी तिथूनच सगळं काही घेत असते, मला जे काही कधी जेव्हा कधी मला डेकोरेशन घ्यायचं असेल तेव्हा. तर मला खरं तर छान असं मोठंच डेकोरेशन घ्यायचं होतं गणपती बाप्पासाठी, त्यामुळे मी फक्त जे आजूबाजूला ज्या गोष्टी लागणार आहेत ते मी इथून घेतलं, म्हणजे फ्लावर्स घेतले, झेंडूच्या माळा घेतल्यात आणि मला रोजेस पण पाहिजे होते आर्टिफिशियल, तर ते पण 3 प्रकारचे घेऊन टाकले. आणि तिथे गेल्यावरती काय घेऊ आणि काय नको असं होत होतं, एवढे छान छान तिथे व्हरायटीज होत्या ना की बस. मग मी बऱ्याच काही घेतलं आहे जे की तुम्हाला मी दाखवतेच, नंतर बिल वगैरे केलं आणि तिथून पहिलं बाहेर पडलो. अय्या बरं झालं तू आलीस. अगं हा, पण काय चाललंय तुझं? अगं यावेळेस आहेत ना गणपती बाप्पा बसवायचे मला आपल्या स्टुडिओमध्ये, आणि मी बघ काल एवढी सारी शॉपिंग केली आहे, यावेळेस असलं भारी मला डेकोरेशन करायचं आहे ना की बस. हे बघ किती छान छान आणलंय. अरे वा, यावेळेस भयानक शॉपिंग केली आहे मी, पण अजूनही बरंच काही आणायचंय. ही जस्ट प्रिपरेशन आहे, मेन जो सेट राहणार आहे ना तो असा खूप मोठा असणार आहे, मला इथेच गणपती बाप्पा बसवायचे. माझी पण खूप इच्छा आहे ग गणपती बाप्पा बसवायची, पण काय करू ह्या वेळेस बजेटच खूप टाईट आहे. सगळ्यांचेच बजेट टाईट आहे, पण सध्या आपल्याकडे एक छानसा ऑप्शन आहे, ते म्हणजे पिरामल फायनान्स. ट्रस्ट वर्दी, एकदम सेफ असं कोणतं पर्सनल लोन असेल तर पिरामल फायनान्स. पिरामल फायनान्स यांचं पर्सनल लोन एकदम इझी आहे, कन्व्हिनियंट आहे, सेफ आहे, सिक्युअर आहे, आणि त्यांचं सगळी ऑनलाईन प्रोसेस आहे. म्हणजे तुम्हाला जर जायलाही पॉसिबल नसेल ना तिथे पेपर वर्क वगैरे करायला, तर तुम्ही सगळं पेपर वर्क वगैरे ऑनलाईन करू शकता. तर मग जर तुला घ्यायचं असेल तर तू घरी बोलू शकतेस की पर्सनल लोनच्या बद्दल, कारण की मी तर बघ ना किती सारी शॉपिंग केली आहे. आणि गणपती बाप्पांचा आवडता कलर ह्या सगळ्या माळा आणल्यात मी. हा
गणपती बाप्पा म्हटलं की सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, कारण की जेव्हा जेव्हा गणपती बाप्पा येतात म्हणजे माझ्या तरी एवढा जवळचा विषय आहे ना हा. लहानपणापासूनच आम्ही पाहिलंय की गणपती बाप्पा आले की ते 10 दिवस म्हणजे आयुष्यातले सगळ्यात बेस्ट दिवस असं वाटायचं, कारण की सकाळी उठून फ्रेश होऊन पटकन आरतीला जायचं, तिथे नैवेद्य म्हणजे प्रसाद वगैरे घ्यायचा, परत रात्रीची ओढ लागायची की रात्रीच्या आरतीला जायचंय. आणि कधी असं वाटलं नव्हतं की मी स्वतः माझ्या स्टुडिओमध्ये गणपती बाप्पा बसवेन, कारण की गणपती बाप्पा बसवले की एवढं प्रसन्न वाटतं ना की. आणि आपण कोणत्याही कार्यक्रमाची, कोणत्याही एखाद्या शॉपची वगैरे, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची म्हटलं तर श्री गणेशापासूनच करतो. तर मग म्हटलं की चला आपलंही नवीन स्टुडिओ आहे आणि छानसं असं काहीतरी होईल हॅपनिंग आपल्या पण स्टुडिओमध्ये. तर श्री गणेश आता याच महिन्यात आपली बॅच सुरू होते, गणपती बाप्पा येणार त्याच महिन्यात. तर मग म्हटलं चला यावेळेस आपण गणपती बाप्पा बसवायचे म्हणजे मी ठरवलंच होतं आणि ते फायनली सत्यात येत आहे. तर यावेळेस माझे बरेचसे प्लॅन आहेत. तर सगळ्यात भारी म्हणजे मी बनवणार आहे मोदक. आता सांगते तुम्हाला जे की तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये ही दिसेल. तर यावेळेस मी बनवणार आहे उकडीचे मोदक, परत ते आपण तळून करतो ना गव्हाचे मोदक, ते मोदक अँड अजून मोतीचूरचे लाडू, म्हणजे जे मी मागच्या वेळेस बनवले ते फ्लॉप गेले, बट यावेळेस मी काहीतरी छान छान बनवणार आहे. सो तो व्लॉग बघायलाही एक्साइटेड राहा. आता मी थोड्या वेळात घरी जाणार आहे तेव्हा मी तुम्हाला हे दाखवणार आहे की मी साडी कोणती घालू, कारण की मला प्रश्न पडलेला आहे. मी तुम्हाला ते सजेस्ट म्हणजे सजेशन विचारते की गाईस तुम्ही मला त्या दोन साड्या आहेत ज्या मी ठरवलेल्या आहेत त्यातली कोणती साडी घालू. सो गाईस शेवटपर्यंत व्लॉग पहा. आले आणि घरी आल्यानंतर मला तुम्हाला एक विचारायचं की मी गणपती ज्या दिवशी बसणार आहेत आपल्याकडे त्या दिवशी कोणती साडी घालू. सो आय हॅव टू ऑप्शन्स, सो प्लीज मला हेल्प करा की मी कोणती साडी घातली पाहिजे, दिस ऑर दिस. मी खरं सांगू का, मला आहे ना ही घालू वाटत आहे, बघूया. पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी येल्लो घालू की ब्ल्यू घालू, मग आपण तसं सेलिब्रेशन म्हणजे सॉरी डेकोरेशन वगैरे केल्यानंतर त्याच्यावरती छान फोटोज येतील. सो माझ्याकडे हे दोन ऑप्शन्स आहेत. तर कमेंटमधून नक्की सांगा की मी कोणती घातली पाहिजे साडी, तुम्ही जे म्हणाल तेच करणार मी. तर गाईज अजून एक गोष्ट, पिरामल फायनान्सच्या पर्सनल लोनची मी खाली लिंक दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, चेक करायला विसरू नका. थँक्यू सो मच ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गणपती बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी. बाय.